मोबाईल, टी व्ही, कॉम्प्युटर या सगळ्यांनी आपल्या जीवनात समस्या का निर्माण केल्या माहिती आहे? कारण याचा वापर करताना किंवा कोणाच्याही ते हातात देताना आपण हे त्यांना सांगितलंच नाही की याचा वापर कसा करायचा, किती करायचा, याचे काय फायदे आहेत, याचे काय तोटे आहेत, याच्याने काय त्रास होऊ शकतो, याचं कोणतंच प्रबोधनाची व्यवस्था आपल्याकडे नाही. सरळ हातात दिलं जातं आणि त्याचा वापर करायला लागतात, म्हणून ही समस्या तयार होते. गाडीचंही तसंच आहे, सरळ दिली जाते, त्याबद्दलचं प्रबोधन, त्याबद्दलचं व्यवस्थित मेथड, पद्धत हे कुठलीही गोष्ट आपण करत नाही. बेजबाबदारपणे आपण वागतो आणि त्याचे पुढे हे सगळे परिणाम होतात. निष्काळजी आपण राहतो, त्याचे पुढे हे सगळे परिणाम होतात. म्हणून कसं वापरलं गेलं पाहिजे आणि त्याचे सगळे फायदे तोटे याच्यावर फार छान शिकणं, शिकवणं, प्रबोधन होणं, चर्चा करणं हे झालं पाहिजे. मग आपल्याला त्याचे फायदे करून घेता येतात. कारण मोबाईलचे, टी व्हीचे, नेटचे फायदे प्रचंड आहेत, पण ते फायदे कमी दिसून येत आहेत, कमी त्याचे परिणाम होत आहेत आणि तोट्यांचेच जास्त परिणाम व्हायला लागले आहेत. आणि म्हणून आपण हे करणं फार गरजेचं आहे.